साहित्याची भाषा ही अमर्याद आहे, साहित्य अमर्याद आहे, त्याला कोणत्याही स्वरूपाची सीमा नाही। प्रत्येकजण साहित्य आपापल्या परीने व्यक्त करत असतो, कुणी चित्रकलेच्या माध्यमातून साहित्य रेखाटत असतो, तर कुणी कवितेच्या माध्यमातून आपलं साहित्य हे जगाला सांगत असतो, तर कुणी सुलेखनाच्या माध्यमातून हे साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत असतो। सुलेखन म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात ते साक्षात अचित्य पालव सर, सध्या ते आपल्यासोबत आहे आणि आपण थेट त्यांच्याकडे जाऊया कोणत्याही स्वरूपाचा वेळ न दवडता, कारण आज आम्हीही सुखिया झालोय। सर स्वागत आहे आपलं झी 24 तास मध्ये। नमस्कार। नमस्कार सर, आम्हाला खरं तर आनंद वाटतोय की आज सुखिया झाला जे तुम्ही रेखाटला आहात आणि आम्हीही सुखिया झालेलो आहोत। खरं तर मी अगदी सुरुवातीला येतो, सुलेखनापासून येतो। सर सुरुवात कशी झाली सुलेखनाची? काय झालं, शाळेमध्ये रोज फळ्यावर लिहायचं होतं, सुविचार लिहायचा, एव्हरी डे यू टू राईट वन थॉट ऑन द ब्लॅक बोर्ड। आम्ही हुशार नाही त्यामुळे मागे बसायचो, मागे बसलेली माणसं मुलं ही खूप हुशार असतात असे माझे नाबार सर नेहमी सांगायचे, त्यामुळे त्याच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर आपण हे सगळं केलं पाहिजे। त्यांनी मला सांगितलं उद्यापासून सुरू कर, मी सुरू केलं आणि ते आजपर्यंत चालू आहे। तो 40 वर्षांचा एक प्रवास आहे तो सगळा। आणि एक मी तुला सांगते, 1975 साली 73-74 साली हे सुरू झालं। तो ती रथयात्रा म्हणा, अक्षरयात्रा म्हणा, ती सगळी अजून जशीच्या तशी चालू आहे। त्यामुळे हे साहित्य संमेलन हा एक मोठा माझ्यासाठी मेजवानी होती, यायला पाहिजे, केलं पाहिजे, आपल्याला येतं ते मांडलं पाहिजे आणि त्याचा अनुभव आहे तो लोकांना दिला पाहिजे, आणि म्हणून तो सुखिया झाला। एक संपूर्ण ज्ञानाची ज्योत आहे ती आलेल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी पेटवायची होती आणि ती योग्य संधी मला वाटते साहित्य संमेलनाच्या मंडळाने मला दिली। सर नक्की साहित्य संमेलनामध्ये हे आपण वेगवेगळे चित्र आपण पाहतोय, वेगवेगळी भाषा आपण पाहतोय, त्यातले हे एक माध्यम आहे तुमचं। मला एक जाणून घ्यायला आवडेल की सर, मी चुकत नसलो तर तुमचं जडणघडण जे आहे ती गिरण गावात झाली, लालबाग परळमधले, आणि मीही त्याच परिसरातले। सर कुठेतरी ती जी बीजे होती आपली सुलेखनाची ती तिथेच रोवली गेली, शाळेत तिथेच रोवली गेली। कारण काय होतं, लालबागमध्ये मुळात नाटक म्हणा, संगीत म्हणा, चित्रकला म्हणा, म्हणजे जगातली कुठली आर्ट लालबागमध्ये होती असं माझं स्पष्ट मत आहे। कारण कामगारी असल्या कारणाने प्रत्येक घराघरात काहीतरी घडत असतं आणि एक घडायचं आणि मग ते पुढे दिसायचं, म्हणजे नवीन बालमित्र मंडळ असो, काशीनाथ कला मिनार असो, चिंतपूर्वी सार्वजनिक उत्सव मंडळ असो, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ असो, ही सगळी मंडळं अशी वेगळ्या पद्धतीने काम करत असतात। वडेश्वर सेवा मंडळ, नभोजन सेवा मंडळ, ह्या प्रत्येकाने माझ्यावर नकळतपणे संस्कार केलेले आहेत। त्यांनी मला शिकवलं नाही पण मला त्यांनी जे काही दाखवलं ना तिथे माणूस घडत असतो। मी नेहमी म्हणत असतो की संस्कार करायचे नसतात, ते आपोआप घडले पाहिजेत ते, आणि त्यांनी घडवायचं काम केलं होतं आणि मी ते स्वीकारायचं काम केलेलं होतं आणि ते स्वीकारल्यामुळे आज हे सगळं दिसतं। सर तिथून पुढचा प्रवास जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा होता, तिथलं वातावरण अधिक पूरक मिळालं आणि ही जी कला आहे ती बहरत गेली, ती थेट वर्ल्ड बँकेच्या दर्शनी भागापर्यंत, त्या तो जरा प्रवास आम्हाला सांग। काय जे जेमध्ये गेल्यानंतर तिथे मी शिकलो, अप्लाइड आर्टमध्ये 5 वर्ष केली, 4 वर्ष नोकरी केली तिथे शिक्षक म्हणून, तिथनं बाहेर पडलो आणि आपली प्रांगणच्या बाहेर पडलं पाहिजे। आपण देशातून बाहेर पडून देशातली कला जगातल्या माणसांपर्यंत पोचली पाहिजे। म्हणजे रशियामध्ये जेव्हा 6 कालियाफर्स जेव्हा सिडेक्ट झालं जगातल्या, त्याच्यामध्ये मी एक होतो आणि मग मी ठरवलं होतं की माझं 217 किलोमीटर काम मीटर काम हे सगळं तिथे लागलेलं आहे। मला नेहमी प्राऊड फिलिंग का होतं की या देशामधली सुलेखन कला, या देशातली अक्षरं ही जगाच्या भिंतीवर जातात पण आपल्या भिंतीवर दिसत नाही आहेत, कळलं का? ही खंत थोडीशी असते पण खंत नुसती खंत करून चालणार नाही, तर आपण त्याला कुठेतरी एक पुढे मार्गी लावलं पाहिजे। म्हणून त्याच्यामुळे आज हे साहित्य संमेलनात ही जी संधी मिळालेली आहे ती सुंदर आहे। म्हणजे मला नेहमी वाटतं आलेली सगळी माणसं ही काहीतरी माझ्यासाठी, ते माझ्यासाठी आलेले, म्हणजे मला त्यांना काहीतरी दिलं पाहिजे। मी काय देणार, तर मी अक्षरं देणार, काळीशाही देणार, बोरू देणार आणि सांगणार उद्यापासून ब्राह्मणे बाळबोध अक्षरं घडसू न करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती, रामदासांनी समर्थ रामदासांनी जे सांगितले तेच मी पुढे दिलं आहे, किंवा आमचे गुरुवर्य रकुल जोशी यांनी आम्हाला जे शिकवलं आहे, परशुराम लांबर यांनी आम्हाला जे शिकवलं आहे ते सगळं परत ट्रान्सफर करायचं असतं। आणि मला नेहमी वाटतं की आजचा दिवस माझा आहे, आज मला हे सगळं दिलं पाहिजे, उद्या नवीन काहीतरी घडवूया। सर आपण म्हणतो की सुलेखन म्हणजे एक वळणदार अक्षर, तर सुलेखन म्हणजे फक्त वळणदार अक्षरच का की त्यातून काही भावनाही व्यक्त झाल्या पाहिजे त्याविषयी? सुरुवातीला सुलेखन हे वळणदारच असतं, एकदा वळण मिळालं ना
की ते वळणातनं बाहेर पडायचं असतं. मग एखादं आता जसं गाणं ऐकलं, त्या गाण्याला जो आशय आहे तो आशय ज्यावेळी मनामध्ये लागतो कळतो तेव्हा अक्षरंही बदलायला लागतात. मग ती अक्षरं ही सूर्यखानापेक्षाही जास्त आव्हानात्मक असतात, एक्सप्रेसिव्ह असतात. आणि ते एक्सप्रेसिव्ह वर्ड्स ज्याला आम्ही म्हणतो तर ती जेव्हा यायला लागतात ना, तेव्हा आता एवढ्या सगळ्या ज्ञानेश्वरीवर मला असं वाटलं की सुखिया झाला आणि संपवून टाकलं ते. कारण हे सगळं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळायला बघितल्यानंतर मला असं वाटलं की ही सगळी माणसं आज सुखी झालेली आहेत. सर, तुमचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आम्ही पाहतोय की तुम्ही सावरकरांचं ने मज सिने परत मातृभूमीला, आपण इथं पाहूया हे जे सरांनी रेखाटलं त्यावेळेस, नुसतं ते रेखाटलंच नाही तर मी जर सर चुकत नसलो, मी खूप लहान आहे, ह्या ज्या तुम्ही छटा मारलेल्या हे तो त्यांचं एक तळमळ आहे. ती तळमळ आहे कारण तो संपूर्ण तू मला कुठेतरी हे माझ्या मातृभूमीला परत घेऊन जा असं सांगणारं जे गीत आहे, त्याच्यातले शब्द आहे, त्याच्यातली भावना आहे, ते ती भावना त्याच्यातनं आकारात्मकनं आली पाहिजे. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेलात की मग तुम्ही फक्त लिहायचं नसतं, आकारात तुम्ही विरून जायचं असतं सगळं. आणि ते आकार ज्यावेळी मनात उमटतात त्यावेळी ते इकडे उमटले पाहिजेत. सर, ज्यावेळेस सावरकरांचं नाव येतं त्यावेळेस एक विद्रोह, एक जाज्वल्य अभिमान भारताविषयी तो आपल्या समोर येतोच. पण सर, एक तुमचा एक प्रसंग एक मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सर काश्मीरला गेला होतात, सर तिथला प्रसंग आम्हाला सांगा. कारण तिथे तिथल्या मुलांना कॅलिग्राफीचं द्यायचं होतं शिक्षण आणि तिथे तिथली परिस्थिती ही फारशी बेताची नव्हती. आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं आता इथे आलात परत जाईल की नाही माहिती नाही. मी म्हटलं आम्ही द्यायला आलो आहे, घ्यायला आलेलो नाही. तर त्यावेळी ते म्हणाले काय द्यायला आला, ते म्हणलं सुलेखन कला. इथे जी काश्मीरी कलाकार सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात त्या सगळ्यांनी संध्याकाळी घरी जातील की नाही याची काही गॅरंटी नाही. बरं, कला असेल तर ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. मग त्यांना त्याचे धडे दिल्यानंतर मग त्यांना कळलं की काहीतरी वेगळं घडलं आहे. आणि मग त्यांनी ब्रिटिश काउन्सिलमध्ये माझी प्रेस कॉन्फरन्स ठेवली, लोकांना बोलवलं, प्रेसवाल्यांना बोलवलं आणि आम्ही जे काय करतो त्यात एका माणसाने असं सांगितलं की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस मी साजरा करतो आहे. ही भावना जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात निर्माण होत नाही, म्हणजे हे इथे येण्याचं कारण म्हणा किंवा देशभर मी फिरत असतो, जगभर फिरत असतो, हे का गेलं पाहिजे की माझी भाषा, मराठी भाषा, माझं जे काही मला जे मी जे काय शिकलो आहे ते सगळं त्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो मला वाटतं की तो अनुभव हा माझ्यासाठी आयुष्यभर म्हणजे एका माणसामध्ये परावर्तन होणं. आणि त्यांनी सांगितलं नाही आता आपण काम करूया म्हणून, म्हणजे आम्ही चंदीगडवरना काश्मीरला जाताना वाटेत असे फोन आले की बॉम्बस्फोट झालेत तर आता जायचं कसं पुढं. तेव्हाला तीन सरदार पुढे आले जे ओळखतही नव्हते मला, त्यांनी पुढे मागे माझ्या मध्ये गाडी मागे गाडी ठेवली आणि सांगितलं आता तुम्ही चला. तर बोललो कुठे, तर आम्ही तुम्हाला काश्मीरमध्ये सोडतो. काश्मीरमध्ये सोडलं मी विचारलं आता पैसे किती, मला पैसे नाही आम्ही तुम्हाला पैसे देणार. मग हे कुठेतरी ना रुजतंय, रुजवायला हवं. सर खूप धन्यवाद सर, तुम्ही झी 24 तास बातचीत केल्याबद्दल आणि तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल आणि तुमची ही जी कला आहे ती आमच्या तुम्ही सर्व सर्वीकडे पसरवत आहे यासाठी सर खरंच तुमचे आभार. आणि ही कला अशीच पसरत जावो आणि भारतामध्ये सर खूप सारे कॅलिग्राफी जे आर्टिस्ट आहेत खूप सारे तयार आणि आपली जी माय मराठी आहे, माय बोली आहे, ती जशी तुम्ही वर्ल्ड बँकेच्या दर्शनी भागामध्ये दिसते आपली तशी जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जावं हीच एक आशा सर मी व्यक्त करतो. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन विद्याधर शिर्केसह विशाल सवने, झी 24 तास, नाशिक. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.